सर लेक्चर चालू झाले माझं, मी नंतर बोलू का? ओके सर. हॅलो 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 मित्रांनो, आवाज येतोय का? आवाज येत असेल तर एकदा फक्त मला कमेंट करून सांगा आवाज येत आहे म्हणून. ओकेच, ज्यांना आणखीन हे गेलेलं नाही काय म्हणायचं, नोटिफिकेशन सगळेजण वाट बघत होते की सर आज हे करतील काय की बाबा. एकच मिनटं, आपल्या ग्रुपवर टाकून देतो म्हणजे सगळ्यांपर्यंत मेसेज जाईल. ओकेच, आता असतील तितके असतील, पर्याय नाही. कारण कालपर्यंत मी सगळ्यांना एकच वाक्य सांगत होतो की धडा 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 धडा, कृष्णा सर नमस्कार, पुनमताई नमस्कार, आकाशभाऊ नमस्कार, एक नंबर उत्तर देऊन रिकामं झालं. शिवाजी काळेसाहेब नमस्कार, सगळ्या मित्रांचं मनापासून राम राठोड, सारिकाताई, प्रशांतदादा, जयराम सर, जय रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आणि थोडंसं एक 2 मिनिट 3 मिनिट चांगला, 2 मिनिट म्हणजे 6 मिनिट उशीर झाला आहे, असू दे. काय काय होतं आहे मित्रांनो, थोडंसं टेक्निकली हे व्हायला, फास्ट व्हायला थोडासा उशीर होतो, त्याच्यामुळं क्षमस्व, जास्त वेळ घेणार नाही. स्वातीताई नमस्कार, पूनमताई नमस्कार, निलेश सर नमस्कार, उत्तरं देऊन लेकर रिकामी. ठीक आहे, चला अशा पद्धतीनं पहिला प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येतोय. बघा, पहिला प्रश्न आहे, उत्क्रांती या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. उत्क्रांती, मित्रांनो क्रांती आणि उत्क्रांती आपल्याकडे दोन शब्द आहेत, बरोबर? एक असते ती क्रांती असते, एक असते ती उत्क्रांती असते. क्रांती उत्क्रांतीमध्ये फरक काय आहे? दोन्हीत बदल घडणार आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दोन्हीत काय होणार आहे? बदल तर घडणार आहे, पण झालेला बदल जे आहे हा बदल सावकाश होतो का एकाकी होतो, बरोबर का नाही? जर बदल सावकाश होणार असेल, बरोबर, तर ती असते उत्क्रांती. आणि एकाकी, अचानक, भयानक, तात्काळ जी बदल घडून येतो त्याला म्हणायचं मित्रांनो क्रांती. लक्षात ठेवा, मानवाची उत्क्रांती असते, बरोबर ना? आपण पार्टी एक पेशी पासून इतकं पस्तोरचं, बरोबर ना, मध्यंतरी माकड फिकड माकडाचं शिपूड गळून पडणे, मग हळूहळू मागच्या पायावर उभा राहणे, मग हळूहळू आत्ताची अवस्था, ही एका दिवसात घडलेली नाही, हजारो वर्षाचा इतिहास आहे याला, बरोबर? ही झाली उत्क्रांती. पण एकाकी जर घडलं असतं तर त्याला तुम्ही म्हणले असते क्रांती. ओकेच, सावकाश झाला, झाली उत्क्रांती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओकेच, शीताताई जमलं का? रमेश भाऊ जमलं का? नमस्कार रमेश भाऊ, नमस्कार. ओकेच, आणि अशा पद्धतीनं जंगम साहेब असेच सगळेजण हजर झालेले आहेत. आता हळूहळू हळूहळू मेन घटकाला हात घालायला चालू करूया. बघा, ते म्हणतोय वारा या शब्दाला समानार्थी असणारा पर्याय निवडा. वारा या शब्दाचा समानार्थी निवडायचा आहे तुम्हाला. समर, समीरण, अनल, मरुत, अक बरोबर, बक बरोबर, अड बरोबर, बड बरोबर, पटापटा पटा उत्तर द्या, पटापटा अत्यंत फास्ट उत्तर देऊन आपण आपापल्या कामाला लागू घड्या, बरोबर का नाही? बघा, गणेश गाडवे, गणेश सर नमस्कार. आज गणेश सरची हजेरी ऑफलाईन लागलेली नाही, असू द्या, त्यांच्या मनात काम भरपूर आहे ते. हा चला, पटकन उत्तर द्यायचं, पटकन उत्तर द्यायचं. बघा, समर, समीरण, अनल, मरुत, फास्ट, वारा या शब्दाचा समानार्थी. तेजसनी दिलं दोनचं उत्तर, अ आणि क बरोबर, बर ठीक आहे, ओके असेल. योगेश सर लाईक करा मित्रांनो, हा सांगायचं राहतंय माझ्याकडनं नेहमी. तर मित्रांनो सगळ्यांना सांगतो, जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील सगळेजण, मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनल. लेक्चर आवडलं तर लाईक करा आणि कमेंट करीत चला, आवडलं तर, बरं का? मी तर शिवे देत नाही, बरोबर, अवांतर पाहणे येत नाही, जगाचं ज्ञान पाजळ येत नाही, मी कंटेंट कंटेंट कंटेंटच का? तर मी पहिल्यापासून समजतो, अभ्यास करणाऱ्या पोरासाठी चॅनल आहे, कारखान्यात काम करणाऱ्यासाठी नाही आहे. चालू करतो, सगळ्यांची उत्तरं बरोबर आलेली बऱ्यापैकी, चुकलायत मित्रांनो बरं का, भरपूर जण चुकले का माहितीये का? वारा या शब्दाचे समानार्थी शब्द सांगतो, लिहून घ्यायचे असतील लिहून घ्या. अनिल, समीर, समीरण, पवन, वायू, मरुत, वात, वारा, हवा. पुन्हा अजून सांगतो, अनिल, समीर, समीरण,
ज्यांना कोणाला थोडाफार आनंद वाटतोय का माझं बरोबर आले त्यांनी पुन्हा एकदा नीट ऐकायची लाईन अनिल नॉट अनल शब्द आहे मित्रांनो अनिल म्हणजे वारा समीर मित्रांनो नॉट समोर समीर अनिल समीर समीरन पवन वायू मरुत वात वारा हवा सगळ्याचा अर्थ मित्रांनो वारा आहे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक ब आणि ड योग्य ब आणि ड हा पर्याय होता चार नंबरला योग्य उत्तर येत होतं टिंग डिंग टिंग डिंग तेजस भाऊ काय झालं तेजस भाऊ व्हॉट इज द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ अनल अनल म्हणजे काय रे कोण सांगेल अनल म्हणजे काय पटापट सांगायचे अनल म्हणजे काय मग ठीक आहे उत्तर कळलं सगळं झालं कृष्णा भाऊ मग अनल म्हणजे काय अनल म्हणजे अग्नी योग्य उत्तर आहे अनलचं अग्नी 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 अनल विस्तव पावक अग्नी वन्नी शिखी वैश्वानर सगळ्याचा अर्थ अनल म्हणजे अग्नी आहे अनल विस्त पावक अग्नी वन्नी शिखी वैश्वानर म्हणजे मित्रांनो अग्नी अग्नी मग सर समर समीर फरक आहे ना समीर म्हणजे वारा एक पुस्तक ठीक आहे मग समर म्हणजे काय समर म्हणजे रण संघर संग्राम युद्ध लढाई रण संघर समर संग्राम युद्ध लढाई म्हणजे मित्रांनो समर होय कार्यक्रम कळलेला असेल अशी अपेक्षा करतो लक्ष्मण डिकुळे एक नंबर बरोबर भाऊ बरोबर संदीप दादा बरोबर ऋषिकेश मोरे सर बरोबर राईट सगळ्यांचं उत्तर बऱ्यापैकी बरोबर आहे थोडी जमलिंग आणि ही थोडी जमलिंग निकाल घाली होती मावली तेजस भाऊ ही थोडी जमलिंग निकाल घालवत असते त्याच्यामुळं मिस्टेक आणि तुमच्या माहिती करता खरं खरं सांगू का मला खरं खरं सांगा मी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर माझं बरोबर यायच्या आधी तुमची बऱ्यापैकी येतात मान्य आहे का नाही याचा अर्थ तुमचा अभ्यास नाही अशातला भाग नाही अभ्यास आहे आपण एकत्रच येतोय फक्त एवढ्याच गोष्टीमुळं होणाऱ्या चुका टाळण्यासाठी ठीक आहे त्याच्यामुळं माझं सगळ्यांना स्क्रीनवर असणाऱ्या सगळ्या मित्रांना माझी मनापासून विनंती आहे मित्रांनो फक्त बघत बसू नका बघता काय सामील व्हा द्या उत्तर येऊ द्या बरोबर येतील कॉन्फिडन्स वाढेल चूक झाली अभ्यास वाढेल खरंय का खोटे वाया जाणार नाही माझा शब्द आहे तुम्हाला वाया जाणार नाही ओके आणि चालू करू आडरानात शिरणे या वाक प्रचाराचा योग्य अर्थ द्या आडरानात शिरणे वाकड्यात शिरणे वेळ पांघरणे मुद्द्याला सोडून बळकटणे बोलणे अज्ञान दाखविणे पटापटात उत्तर कृष्णा भाऊ कृष्णा भाऊ कृष्णा भाऊ सुनील चव्हाण सर पूनम तडे मी पुन्हा म्हणतो बघता काय सामील हो मित्रांनो नुसतं बघण्याचा भाग होऊ नका बोट दाबा जरा बोटाने होऊ द्या येऊ द्या उत्तर प्रशांत सर बरोबर जयराम सर बरोबर सारिका तडे बरोबर संदीप भाऊ बरोबर आकाश दादा बरोबर रमेश दादा बरोबर निलेश दादा बरोबर मालोजी भाऊ बरोबर सुनील दादा एक नंबर एक नंबर विषय का हा मित्रांनो ऍप डाउनलोड करा आपलं ऍप्लिकेशन डिस्क्रिप्शन मध्ये सगळं दिलेलं आहे ऍप्लिकेशन फिप्लिकेशन पिक्चर टाईप डाउनलोड करीत चला त्याच्यावर टेस्ट फिस्ट सोडवीत चला आता बघा मित्रांनो मी जर तुम्हाला बोलिवलंय टायटल टाकून बरोबर मग या मराठी व्याकरण शिकायला पास व्हायचंय आपल्याला ठीक आहे आणि मी जर इथं येऊन जगाचं ज्ञान तुमच्या समोर पाजळायला लागलो तुम्ही मला पटकन काय म्हणणार अ माऊली फक्त गळ्यात माळ आहे म्हणून सोडलाय तुला बरोबर का नाही उगा आडरानात शिरू नका म्हणता का नाही याचा अर्थ काय सर ज्या मुद्द्यासाठी एकत्र आलो त्या मुद्द्यावर काम करावं मुद्द्याला सोडून गप्प हान नका बरं म्हणजे योग्य उत्तर आहे मित्रांनो मुद्द्याला सोडून भरकटणे मुद्द्याला सोडून जाणे वेळ पांघरणे नाही वेळ पांघरणे होत नाही ठीक आहे चला पुढचा पर्याय क्रमांक चार गगन बिगड हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे अभ्यस्त आहे सामासिक आहे प्रत्यय साधित आहे यापैकी नाही फास्ट सांगायचं फास्ट हे शब्दात शब्द शब्दात शब्द विषयच नाही शब्द लिहून घ्या माझ्याकडनं बरं का माझ्या समोर स्क्रीनवर बसलेला एक सेकंद असं तुमच्या आयुष्यात वाया जाऊ देणार नाही लिहून घ्यायचं माझ्याकडनं लिहून घ्यायचं मी पुन्हा पुन्हा सांगतोय न तुला तुम्हाला शिवे देणार न तुम्हाला ज्ञान पाजळणार जे आहे ते आहे चला या सुनील चव्हाण सर म्हणते एक नंबर अमोल दादा म्हणते तीन नंबर रमेश दादा म्हणतोय एक नंबर रामदादा म्हणतात एक नंबर ऋषिकेश मोरे सर ए बी वाय ए बी वाय संदीप आगळे सर अभ्यस्त अच्छा अच्छा अभ्यस्त हा संदीप भाऊ ओके 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 बऱ्यापैकी मित्रांनो हा साधित शब्द आहे लक्षात ठेवा
हा साजित शब्द आहे. पहिल्यांदा आपण थोडं 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 आलाव तसं पटापट पटापट बघून घेऊ. काय म्हणते माहिती आहे का ते मित्रांनो, आपल्याकडे दोन प्रकारचे शब्द सांगितले तुम्हाला. मराठीमध्ये आढळणारे शब्द हे दोन प्रकारचे शब्द असतात. मी पुन्हा सांगतो सगळेजण नीट नीट काय का, मराठीत आढळणारा शब्द दोन प्रकारचा दिसेल. एक असेल सिद्ध शब्द. सिद्ध शब्द म्हणजे असा शब्द की जो इतर कोणत्याही शब्दापासून बनलेला नाही. आणि एक असेल मित्रांनो साधित शब्द म्हणजे जो इतर शब्दापासून बनलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, उदाहरणार्थ जर मी सांगायला सुरुवात केली का तुम्हाला, मी जर म्हणलो माऊली झाड झाड झाड, ए दाड्या झाड हा शब्द कसा तयार झाला, तुम्ही म्हणताल काय राव काय व्यस्त आहे का, झाड कसं तयार झालं सांगता येईल पण झाड हा शब्द कसा तयार झाला सांगता येणार नाही. मी जर म्हणलं माऊली लढाऊ हा शब्द कसा तयार झाला, तुम्ही पटकन मला म्हणताल सर मूळ शब्द लढ आहे, लढ ह्या शब्दाला आऊ हा प्रत्यय लागला आणि तयार झाला लढाऊ. मी जर म्हणलं माऊली सरपंच हा शब्द कसा तयार झाला, तुम्ही मला पटकन काय म्हणताल सर मूळ शब्द आहे पंच आणि पंच या मूळ शब्दाला सर हा उपसर्ग लागला नवा शब्द तयार झाला सरपंच. आणि म्हणून तुम्ही म्हणले काल आपलं ह्याच्यापूर्वीच्या मागच्या पाठीमागच्या लेक्चर पर्यंत हे झालेलं आहे. मूळ शब्दाच्या नंतर येणारा अक्षर किंवा शब्द हा असतो प्रत्यय. मूळ शब्दाच्या अगोदर अक्षर येणारा अक्षर किंवा शब्द हा असतो माऊली उपसर्ग. आणि मग आम्ही म्हणलं प्रत्ययापासून साधला गेलेला शब्द आहे म्हणून याला म्हणायचं प्रत्यय साधित प्रत्यय घटित शब्द. उपसर्गापासून साधला गेलेला शब्द आहे म्हणून याला म्हणायचो उपसर्ग साधित किंवा उपसर्ग घटित शब्द. आणि मग आम्हाला वाटायला लागलं साधित शब्दाचे दोन प्रकार दिसत आहेत, एक आहे उपसर्ग घटित शब्द, एक आहे कसला प्रत्यय घटित शब्द. पण हे म्हणत असताना आपल्याला थोडं थांबावं लागतं आणि मग मला म्हणावं लागतं शब्द साधण्याचेच प्रकार किती आहेत. तुम्ही म्हणले सर प्रत्ययापासून साधला जातो, मी म्हणलं होय. तुम्ही म्हणले सर उपसर्गापासून साधला जातो, मी म्हणलो होय. आणि मी तिसरा प्रकार सांगेन शब्दाचा, शब्द साधला जातो मित्रांनो शब्दाच्या द्विरुक्तीने, म्हणजे शब्द द्विरुक्त होऊन सुद्धा साधला जाईल. तुम्हाला आता पुस्तकाचं जर पाठीमागचं जर लेक्चर बघितले तर याचा अभ्यास घेतलेला आहे, याचा अभ्यास घेतलेला आहे. द्विरुक्त होतो म्हणजे काय होतो बघा, द्विरुक्त होतो म्हणजे काय होतो बघा. आता मित्रांनो मूळ शब्द आहे आपल्याकडे घर, बरोबर. तुम्ही काय म्हणता माहिती आहे का, जशी तू माझ्या आयुष्यात आलीस, ए ए ए माय, जशी तू माझ्या आयुष्यात आली माझ्या आयुष्याला घर घर लागली ग. बघा मित्रांनो मूळ शब्द काय होता, फक्त घर. हाच घर तुम्ही दोनदा घेतला का नाही, घर घर, बरोबर का नाही. तुम्ही काय म्हणला माहिती आहे का, सोनूचे गाल कसे लाल 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 लाल, शब्द एकच आहे माऊली लाल, पण लाल हा शब्द दोनदा झाला का नाही, पटला का नाही कार्यक्रम. हाच नवीन शब्द झाला लाल लाल, हाच नवीन शब्द झाला घर घर, बरोबर का. तर शब्दाची द्विरुक्ती झाली आणि माऊली अशा पद्धतीनं शब्द द्विरुक्त झाल्यामुळे नवा जो शब्द तयार झाला, ह्या नवीन तयार झालेल्या शब्दाला तुम्ही नाव दिलेलं असतंय. शब्दाच्या द्विरुक्तीने तयार होणारा शब्द हा असतो माऊली अभ्यस्त शब्द. इतपुस्तक क्लिअर आहे का, येस ऑर नो, पटकन सांगा पटकन सांगा. इतपुस्तक क्लिअर आहे का, फास्ट सांगा. अभ्यस्त शब्द म्हणजे कोणता शब्द, जो शब्द द्विरुक्तीने तयार होतो, म्हणजे द्वंदा येऊन तयार होतो. मान्य एकच शब्द द्वंदा येतो, मग हे द्वंदा येणं सुद्धा दोन प्रकारचं मित्रांनो. एकदा तुम्ही अशा पद्धतीने म्हणले घर घर दार दार, नंतर तुम्ही बोलत बोलत काय म्हणले माहिती आहे का, काय सांगायचं सर, जशी 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 ती आली का आपल्या आयुष्यात, तिच्या तर पायात म्या घरदार सोडलं, म्हणलो का नाही. आणि जसं सोडलं का सर, तिच्या इंट्रीने तर आयुष्याची सगळ्या पडझड झाली, म्हणतो का नाही. आता बघा बरं का मित्रांनो, तुम्ही बोलत बोलत काय केलं माहितीये का, घर नंतर तुम्ही मग घर घेतलं होतं, आता घर नंतर दार घेतलं, पण नंतर तुम्ही झड घेतलं, झडला काय अर्थ आहे, बरोबर का नाही. तुम्ही कधी कधी काय म्हणता, काय सांगायचं सर, अ हे असला पैसा फिसा, आम्हाला नाही माहिती, दगड फिगड माहित नाही. पैसाच आहे, पैशाला दुसरी दुरुक्ती करताना तो किंचित रूप बदलतो. मग इमानदारीने सांगा हो का, हाता इथं शब्द झाला घर घर मध्ये दुरुक्त, पण कसा जसाच्या तसा. आणि इथं झाला शब्द पुन्हा दुरुक्त, पण कसा, पहिला शब्द दुरुक्त होताना दुसऱ्या वेळेस थोडस काय करतोय, स्वतःच रूप बदलतोय, किंचित रूप बदलतोय. आणि मग मित्रांनो जर शब्द जसाच्या तसा दुरुक्त होत असेल, बरोबर का नाही, जर शब्द जसाच्या तसा दुरुक्त झाला तर याला म्हणायचं अभ्यस्तच आहे, पण तो पूर्ण अभ्यस्त आहे.
आणि जर शब्द दीर्घतो हाताना बदलत असेल तर तुम्ही म्हणायचं अभ्यस्तच आहे तो पूर्ण नाही अंश अभ्यस्त आहे इतपस्तर मी सांगितलं आहे पटकन सांगायचं इतपस्तर तुम्हाला कळालेलं आहे का कळाले आणि मग मला सांगा आता तुम्हीच उत्तर द्यायचं मी नाही उत्तर देणार तुम्ही सांगा मला दगड बिगड हा कसला शब्द साधित शब्द साधित मध्ये कोणता शब्द अभ्यस्त शब्द आणि प्रश्न मी पुन्हा विचारला तुम्हाला मग हा पूर्ण अभ्यस्त आहे का हा अंश अभ्यस्त आहे टाइप करता येत नसेल तर पूर्ण अभ्यस्तला ए म्हणा आणि अंश अभ्यस्तला बी म्हणा पण उत्तर द्या गड्या पटकन द्या चला मी पुन्हा सांगितलं तुम्हाला हा पूर्ण अभ्यस्त आहे का अंश अभ्यस्त आहे पटकन सांगा शुभम गीते साहेब म्हणते खूप छान एक्सप्लेन देतात थँक्यू शुभम भाऊ रमेश सर आमच्या तर आयुष्यात कोण पण नाही आलं बुरकी बुरकी सर कोण नाही आलं हे चांगलं झालं ज्यांच्या आयुष्यात कुणीतरी आलं त्यांचं हाल आमच्या सारखं झालं आईला आयुष्याचं काय हाल सांगायचं तुम्हाला ज्याच्यासाठी नोकरी सोडली तिनेच आपल्याला सोडलं आईला अवघडे चला या विनोदाचा भाग सोडून द्या उगा आपला असतो खेळ चला या पुढे नाहीतर एका शब्दाला धरून बसताल चला या आणि मग पुढील पैकी अरे वा पाचवा प्रश्न पुन्हा एकदा तिकडे झाला अरे वा राहुल दादा नमस्कार नमस्कार पुढील पैकी अंश अभ्यस्त शब्द ओळखा चला 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 दादा हो पुढील पैकी अंश अभ्यस्त शब्द ओळखा अभिनंदन आमरण गर्भीर अपहरण फास्ट सांगायचं फास्ट सांगायचं अभिनंदन आमरण गर्भीर अपहरण पटापटा 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 ऋषिकेश हाय ऋषिकेश चला चला एक नंबर भाऊ एक नंबर जमायले 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 अंशाभ्यस्त शब्द यस घर आणि बेर बरोबर का घर ह्या शब्दाची दुरुक्ती होताना पुढे किंचित बदल झालेला दिसतोय तुम्हाला आणि मित्रांनो प्रश्न इथंच थांबत नाही पटकन पुढे नेतो मग अभिनंदन काय आहे मग अभिनंदन कसला शब्द आहे पटकन सांगा अभिनंदन कसला शब्द आहे मी तुम्हाला पुन्हा पर्याय देतो बरं का ए पर्याय ज्याला सांगायचं त्यांनी सांगा फास्ट ए सिद्ध शब्द आहे बी मित्रांनो प्रत्यय साधित शब्द आहे सी उपसर्ग घटित शब्द आहे आणि डी यापैकी नाही पटकन सांगा फास्ट सांगा मग अभिनंदन अभिनंदन सिद्धार्थ भाऊ म्हणते तो तीन ओके ओके यस 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 एक नंबर ऋषिकेश भाऊ किती आलाय स्कोर ऋषिकेश दादा किती आलाय स्कोर ऋषिकेश म्हणजे आमचं भविष्यातला डेप्युटी कलेक्टर बरं का पोरानो लिहून घ्यायचं लिहून यस अभि हा उपसर्ग अभि हा संस्कृत उपसर्ग आलेला आहे इथं अभि हा संस्कृत उपसर्ग आलेला आहे आणि अभिनंदन हा शब्द उपसर्ग साधित तयार झालेला आहे चला मित्रांनो आमरण कसला शब्द आहे आमरण आमरण पटकन सांगायचं आमरण मारुती एम ए साहेब नमस्कार नमस्कार यस आमरण सुद्धा मित्रांनो आधिक मरण अशा पद्धतीची त्याची रचना आहे पुन्हा सांगतो तुम्हाला आमरण ह्या शब्दामध्ये काय आहे आ अधिक मरण अशी त्याची रचना आहे म्हणजे आ हा उपसर्ग लागल्याने आमरण हा शब्द तयार झालेला आहे मग आता प्रश्न तुम्हाला थोडासा वाढवतो बरोबर का नाही मला पटकन सांगा जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे योग्य आहे की सर इथं आ अधिक मरण अशी रचना आहे आणि इथं तुम्ही म्हणता आ हा उपसर्ग आहे आणि मग माझा प्रश्न पुढचा आहे जर आ अधिक मरण अशा पद्धतीची रचना असेल तर आमरण या शब्दाचा समास झालेला आहे आणि मग हा समास कोणता आहे हा समास कोणता आहे एक आमरण या शब्दाचा समास कोणता आहे आमरण या शब्दाचा समास कोणता आहे पटकन सांगा माऊली पटकन सांगा हे पुसायला आमरण या शब्दाचा समास कोणता आहे फास्ट सांगा राईट एक नंबर मालोजी सर एक नंबर बरोबर बऱ्यापैकी सगळ्या पोरांचं मेळ बसलेला आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चेक करून घ्या नीट नेटकं आ हा उपसर्ग आहे
आणि उपसर्ग येऊन तयार झालेला शब्द हा नेहमी अव्ययी भाव समास असतो का म्हणायचा अव्ययी भाव समास याला तर उपसर्गांना संस्कृत मध्ये अव्यय असेही म्हणतात आणि मग अशा पद्धतीने पहिले पद जर काय उपसर्ग असेल अव्यय असेल तर तो अव्ययी भाव समास असतो पहिले पद नेहमी पासून पर्यंत प्रत्येक प्रमाणे पुन्हा सांगतो पासून पर्यंत प्रत्येक प्रमाणे ह्या पद्धतीचे विग्रह विग्रहात अर्थ घेऊन येतो म्हणजे कसा आमरण मरेपर्यंत बरोबर का नाही ठीक आहे चला थोडं माहिती सांगायची होती सांगितली समास शिकवताना बाकी हका अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे नाही 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 जय राम भाऊ चुकायला लागला आमरणचा अर्थ ज्याचा मरण नाही असा नाही नाही आमरण म्हणजे गांधीजींनी आमरण उपोषण केले याचा अर्थ मरे पर्यंत उपोषण केले ओकेच स्वतीताई म्हणते बी अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे उपसर्ग घटित आहे अभ्यस्त आहे सिद्ध आहे सामासिक आहे पटकन सांगा पटकन सांगा अतिप्रसंग बरोबर भरपूर जणांचं उत्तर बरोबर यायला लागलं भरपूर जणांचं उत्तर बरोबर यायला लागलं यस यस बरोबर बरोबर यस मूळ शब्द आहे मित्रांनो प्रसंग प्रसंग ह्या शब्दाला अति हा पुन्हा एकदा संस्कृत उपसर्ग लागलेला आहे आणि अशा पद्धतीनं संस्कृत उपसर्ग असणारा अतिप्रसंग हा शब्द तयार झालेला आहे ठीक आहे चला पटकन पुढे घेऊन जातो भरपूर वर्ष जगणारा या शब्दासाठी योग्य शब्द निवडा भरपूर वर्ष जगणारा या शब्दासाठी योग्य शब्द या शब्दासाठी शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा मस्त पट्टा 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 भरपूर वर्ष जगणारा भरपूर वर्ष जगणारा या शब्द समूहासाठी खाली दिलेल्यापैकी योग्य शब्द कोणता अमर शतायुषी चिरंजीव दीर्घायुष्य नीट बघा नीट बघा नीट बघा गडबड करू नका असं मला वाटतं उत्तर देताना यस सुनील भाऊ सुनील चव्हाण सर अभिनंदन प्रशांत दादा अभिनंदन चेक करा काय व्हायला लागले ते माझ्या हिशोबाने भरपूर वर्ष जगणाराला योग्य उत्तर दीर्घ आयुष्य ज्याला आहे तो दीर्घ आयुष्य ज्याला दीर्घ आयुष्य आहे अमर याचा अर्थ अ म्हणजे नाही 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 काय नाही ज्याला मरण नाही तो अमर आता जयराम भाऊ तुम्ही म्हणलेले मित्रांनो अचा अर्थ आहे नाही नाही जर काय रे जर म्हणजे मग अ माऊली अमर म्हणला ना तुम्ही मर म्हणजे मरण अ म्हणजे नाही ज्याला मरण नाही तो मग मी तुम्हाला दिलं मग जर अ जर सांगा पटकन अजर म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला परत मी काय एवढं ताणतोय मग सांगा 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 बाबासाहेब गडबड करू नका बाबासाहेब योग्य उत्तर सांगितलंय तुम्हाला सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दीर्घायुषी मी अमर बद्दल विचारतोय राईट शुभम भाऊ एक नंबर जर म्हणजे म्हातारा जरा म्हणजे म्हातारपण मित्रांनो जर म्हणजे म्हातारा जरा म्हणजे म्हातारपण आणि मित्रांनो अ जर याचा अर्थ असतो अ जर ज्याला नाही म्हातारपण ज्याला म्हातारपण नाही अमर ज्याला मरण नाही आणि म्हणून मित्रांनो आपल्याकडे एक शब्द तुम्ही कायम ऐकलेला असेल बोलत बोलत बोलता आपण पण आपल्याला त्याच काय असतंय आपल्याला त्याच कळतच नाही आपण काय म्हणतो काय नाही का तर आपण जय हे जय हो घ्या गे बरोबर नाही जय म्हणायचं नाही शेकट करायचा आपण एक शब्द ऐकला असतो अजरामर ऐकलंय का नाही अजरामर काय ज्याला म्हातारपण पण नाही आणि ज्याला मरण पण नाही असा आहे अजरामर आलं का लक्षात ज्याला म्हातारपण पण नाही आणि ज्याला मरण पण नाही तुम्ही म्हणत असता नुसतं अमर अरे नुसतं अमरला करायचंय काय फक्त मरण येत नाही त्याच्यात अवसानच नाही राहिलं मग करायचं काय म्हातारा आहे मरावाच गेलंय मग करायचं काय मला सांगा गडी व्हायब्रेट मोडवर आलो तू खरंय का नाही म्हणून दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत म्हातारपण पण नकोय मरण पण नकोय अजरामर राईट
हां शतायुषी 100 वर्ष मुदत आहे ना त्याच्यामुळे नाही चिरंजीव नाही चला योग्य उत्तर दीर्घायुषी सांगितलं आणि पुढे जाऊ अंबुज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा चला उत्तर द्या पटकन अंबुज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा फास्ट अंबुज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा पटकन 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 राइट बऱ्यापैकी उत्तर बरोबर येते आहे येऊ द्या उत्तर थोडा विचार करा नुसतं प्रश्नाचं उत्तर दिलं आपली जबाबदारी संपली असं करू नका जर ज्याचं उत्तर फास्ट येईल त्यांनी बाकीचे पर्याय चेक करीत चला मग बाकीच्या पर्यायांचा काय अर्थ आहे एखाद्याचं जर येत नसेल तर मी विचारणं गरजेचं आहे सर मग याचं काय हो सर त्याचं काय हो बरोबर का नाही बरोबर माऊली अंबू म्हणजे पाणी अंबू म्हणजे पाणी आणि जे म्हणजे जन्मणारा आहे आणि पाण्यात जन्मणारा तो कमळ पंकज सरोज नीरज अंबुज राजीव नलिनी अरविंद पद्म कुमुद सगळ्याचा अर्थ कमळ आहे फिर से सांगतो पंकज लिहिलेलं पंकज सरोज नीरज अंबुज पंकज सरोज नीरज अंबुज राजीव कमळ बरं का नलिनी कमळ अरविंद ऐ कमळ पंकज सरोज नीरज अंबुज राजीव नलिनी अरविंद पद्म आणि कुमुद सगळ्याचा अर्थ माऊली कमळ आहे आणि मी जर म्हणलं ह्या कमळावर बसला भुंगा मी काय म्हणलं ह्या कमळावर बसला भुंगा आणि मग मला सांगा भुंग्याला शब्द काय आहेत पटकन पटकन नो टाइम पास फास्ट उत्तर मग ह्या भुंग्याला शब्द काय पटापटाच काढले पाहिजेत पटापटाच हा चला पटकन भुंग्याला शब्द काय पटकन सांगा भुंगा 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 भ्रमर अली मिलिंद मधुप आहा भ्रमर अली मिलिंद मधुप सगळ्याचा अर्थ भृंग भुंगा मधुकर भुंगा सगळ्याचा अर्थ सांगितला भुंगा भ्रमर अली मिलिंद मधुप भृंग मधुकर सगळ्याचा अर्थ माऊली भुंगा आहे कार्यक्रम कळल्याला आहे का इतपस्तोर इतपस्तोर कळल्याला असेल तर मला पटकन पुढे जायला मजा येईल मित्रांनो पद्म म्हणजे कमळ आहे माझा प्रश्न नीट ऐका जर पद्म म्हणजे कमळ असेल तर पद्मा म्हणजे काय पद्म म्हणजे कमळ तर पद्मा म्हणजे काय पद्म म्हणजे कमळ तर पद्मा म्हणजे काय विषयच नाही पद्म म्हणजे कमळ तर पद्मा म्हणजे काय पटकन पटकन उत्तर देत चला र फास्ट चला 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 पद्म म्हणजे कमळ आहे तर पद्मा म्हणजे काय पद्म म्हणजे कमळ आहे तर पद्मा म्हणजे काय एक नंबर एक नंबर एक नंबर कुणाचं सुद्धा उत्तर येईल नाही पद्मा म्हणजे मित्रांनो लक्ष्मी पद्मा म्हणजे काय लक्ष्मी 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 श्री रमा कमला इंदिरा वैष्णवी लक्ष्मी पद्मा सगळ्याचा अर्थ लक्ष्मी एक नंबर सुनील भाऊ सुनील भाऊनी बऱ्यापैकी आणले की उत्तर आहे क्लास विषय का भाऊ बरोबर बरोबर आणि आता पुन्हा जरा थोडासा अवघड शब्द टाकतो आणि मग मी तुम्हाला विचारतो मित्रांनो जर अंबुजचा अर्थ कमळ असेल मित्रांनो प्रश्न नीट ऐका मी काय म्हणतो पुन्हा एकदा नीट ऐका थोडस वरी नेतो लय नेणार नाही तुमच्या डोक्यावर युक्रेनचं इमान जाईल इतकं नेणार नाही थोडं नेतो वरी फक्त जर अंबुजचा अर्थ कमळ असेल तर शब्दशक्ती या शब्दाची कोणती असेल आणि त्या शब्दशक्तीचा प्रकार कोणता असेल पटकन सांगतो फिरसे जर मी काय म्हणलो जर अंबुज या शब्दाचा अर्थ कमळ असेल तर अंबुज पंकज या शब्दांचं शब्दशक्ती मधला प्रकार कोणता असेल अभिधा असेल लक्षण असेल व्यंजन असेल तर त्याचा पट प्रकार कोणता असेल पटापटात सांगतात पोरं पटापटात सांगतात पोरं येऊ द्या तुमचं मार्क जाणार नाही बुजले जबाबदारी बघा मी लय मला येते असं दाखवणार नाही बरं का पण मी एवढं नक्की सांगतो तुम्हाला की तुमचा मार्क जाऊ देणार नाही का तर मी माझ्या रोजच्या सेशनमध्ये तुम्ही नीट बघत असतात मी एक शब्द एक काही जर घेतला असेल तर मी अख्ख्या व्याकरणातल्या प्रांतात तुम्हाला फिरवून आणतोय तुम्ही टेन्शनच घेऊ नका ए भाऊ सुनील भाऊनी सांगितलं व्यंजना बरोबर अभिनंदन सुनील भाऊ चुकलंय तुमचं उत्तर पण तरी सुद्धा असू द्या प्रयत्न करणाऱ्याला म्हणतोय सर प्रयत्न केला का नाही तुम्ही चला
ह्या अंबुज ह्या शब्दाची शब्द शक्ती असते मित्रांनो मला काळा पेन पाहिजे हे जी अभिधा अभिधा आणि याच्यात सुद्धा कोणती अभिधा ह्याच्यात सुद्धा योग रूढ अभिधा असते आपल्याकडे तीन प्रकार आहेत योग अभिधा रूढी अभिधा योग रूढ अभिधा त्यातले ही आहे अंबुज ही योग रूढ अभिधा मालूजी भाऊ नाही नाही सुनील भाऊ नाही सुनील चव्हाण सर सुनील जाधव सर दोघं पण नाही मी सांगितलं उत्तर हे ही काय आहे रूढियाभिधा नाहीये ही योगाभिधा नाहीये बरं का ही आहे योग रूढ अभिधा ही आहे योग रूढ अभिधा ठीक आहे चला कस काय परत आता नाही आता 9:50 झाले ना पटकन अनुज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा पटकन अनुज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा फास्ट सांगा हो सर बरोबर आहे सुनील सर सुनील जाधव सर बरोबर आहे मी सांगितलेलं जर तुम्ही म्हणले असते का शिक्षक ही झाली तुमची योगाभिधा योगेश लाईक करून घ्या मित्रांनो हा महा प्रचंड शेअर करायचे खरंच खरंच पोरणो खरं सांगतो पोरणो खरंच लाईक फिक करीत चला बरं का लाईक करा लाईक करा लाईक करा कोणती गोष्ट मी झाकलेली नाही मी पुन्हा सांगतो कुठली गोष्ट देताना मी थांबून दिलेली नाही काही गोष्टींना फक्त वेळेची मर्यादा असल्यामुळे मी तिथं थोडंसं सोडून जातो का तर ती सांगायचं म्हणले की आपण योगाभिधेवर आपण 40 मिनिटं खाणार ना किमान म्हणजे अभिधा ह्या शब्दशक्तीवर किमान एक 20-25 मिनिटं तरी जातात ठीक आहे ओकेच अनुज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगितला अग्रज अनुज विरुद्ध अनुज म्हणजे नंतर जन्मला अग्रज म्हणजे आधी जन्मला आणि मी जर म्हणलं अनुजन अग्रज समासात बसविले तर ह्यांचा समासाचा प्रकार कोणता आणि पोट प्रकार कोणता चला सांगितलं तुम्ही अनुज म्हणजे लहान भाऊ अग्रज म्हणजे मोठा भाऊ अनुज नंतर जन्मलेला अग्रज आधी जन्मलेला ठीक आहे सांगितलं तुम्ही उत्तर बरोबर आहे तुमचं मी म्हणलं हा प्रश्न मी समासात विचारला असता तर कोणता समास सांगितला असता अव्ययभाव समास सांगितला असता तत्पुरुष समास सांगितला असता द्वंद्व समास सांगितला असता का बहुव्रीही समास सांगितला असता आणि जो समास सांगताल त्याचा पोट प्रकार मला सांगा गाडीने आहे आणि मी का हक्काने विचारतो त्याचं कारण आहे का नीटनेटक मी ह्या गोष्टी 3-3 चार चारदा आधी घेतलेल्या आहेत म्हणून मी विचारतोय क्लासची पोरं सांगा क्लासला नसणारी पोरं सांगा सांगा राईट चला चला मालोजी सर शेवटी म्हणायचं नाही नंतर जन्मलेला म्हणू आपण नंतर जन्मला चला 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 मित्रांनो याचा समास असतो अनुजचा अग्रजचा तत्पुरुष समास राईट मालोजी सर बरोबर आणि तत्पुरुष समासात समास सांगायला सांगावा लागतो याला म्हणायचं उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास म्हणायचं उपपद तत्पुरुष किंवा कृदंत का मी सांगितलं ना ज चा अर्थ आहे जन्मणारा ज्या समासात सामासिक शब्दातील बरोबर दुसरे पद हे कृदंत असते क्रियावाचक असते त्या समासाला म्हणायचं उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास ओकेच धन्यवाद योगेश भाऊ धन्यवाद पोस्ट मेकर खरंच परत मी पुन्हा पुन्हा सांगतो का तर त्याचं कारण आहे का कारण आहे का मी एका बाजूला प्रत्येकाच्या समोर मित्रांनो एकच तुमचं मिनिट खाणार लय नाही खाणार प्रत्येकाच्या समोर दोन गोष्टी असतात दोन्ही बाजूला असतात एका बाजूला स्वप्न असतं आणि एका बाजूला सत्य असतं एका बाजूला स्वप्न आहे एका बाजूला सत्य आहे मित्रांनो जिकडं स्वप्न आहे तिकडं कल्पना विलास आहे आणि जिकडं सत्य आहे तिकडं वास्तव आहे स्वप्न आहे पोष्ट पण सत्य आहे कष्ट स्वप्न आहे पोष्ट पण सत्य आहे कष्ट मित्रांनो कुठं रमायला पाहिजे मजा येते पोष्टकडं स्वप्नाकडं कल्पनेकडं सत्याकडं नको नाही 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 का तर कष्ट आहे ना मावली तिकडं आणि जिकडं स्वप्न आहे जिकडं कल्पना आहे जिकडं पोष्ट दिसते तिकडं कसं गुलाबाची फुले सगळीकडे आणि इकडं मात्र मित्रांनो सत्य विस्तव आहे स्वप्न गुलाबाच्या फुलासारखं आहे सत्य विस्तव आहे प्रत्येक जण इकडंच रममान होतो पण 99.99% ह्या स्वप्नात आहेत कल्पनेत आहेत गुलाबाच्या पाकळ्यात आहेत इकडे 0.1% त्यांचा निकाल आहे का तर आज जिथं मजा येते लक्षात ठेवा उद्याचं दुःख तिथं जन्मणार आहे आणि आज जिथं कष्ट आहे जिथं मान उघडणार आहे डोळ्यातलं पाणी येणार आहे प्रचंड गोष्टी त्रास होणार आहे
अवघड वाटणार आहे कधी कधी अशक्य सुद्धा वाटणार आहे पण तोच रस्ता कायम धरत असाल तर लक्षात ठेवा चिरकाल उद्याचा आनंद जन्माला येणार आहे तिथं आपल्याला खेळायचे चला पटकन मराठी शब्दाच्या जाती किती आहेत बालाजी सर म्हणतात आज 61 ला आहे हाय हाय पोरांचं हाय पोरांनी आता घ्यायला लागले पोर मला भरपूर रामकृष्ण हरी गजानन भाऊ रामकृष्ण हरी आली आली गजानन भाऊ आली अनेक अकॅडमीवरून इकडे राईट संदीप खानागडे सर बरोबर मराठीमध्ये शब्दांच्या जाती 8 आहेत प्रश्न पुढचा जर शब्दांच्या जाती 8 असतील तर पटकन सांगा कोणत्या पटकन सांगा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया विशेषण शब्दयोगी उभयान्वयी केवल प्रयोगी झाले शब्दाच्या जाती दोनच मी एका वाक्यात सांगू का एका वाक्यात शब्दाच्या जाती नाव सांगायला आला नाम झाला नावाच्या ऐवजी आला सर्वनाम झाला नाम कसले सांगायला आलं विशेषण झाला नाम काय करते सांगते क्रियापद झाला कसं कधी कुठं किती वेळा करते क्रिया विशेषण झाला शब्दाला जुळून आला दोन शब्दात संबंध निर्माण करून गेला शब्दयोगी झाला दोन शब्द दोन वाक्य तोडायला आला उभयान्वयी झाला इनाकारण आला मानवी मनाच्या उत्कट भावना व्यक्त करीतो केवल प्रयोग होतो विषय संपला आता प्रश्न पुढचा शब्दाची जात कशावरून ठरते पटकन सांगायचं शब्दाची जात कशावरून ठरते पटापटात सांगायचं कशावरून ठरले न्यू की न्यू न्यू योगेश सर लवकर घेऊ शब्दाची जात कशावरून ठरते पटकन कृष्णा म्हणतो एकच नंबर धन्यवाद कृष्णा भाऊ शब्द वाक्यात येतो मित्रांनो शब्द वाक्यात येतो 8 प्रकारचे कार्य करतो म्हणून शब्दांच्या जाती 8 आहेत याचा अर्थ शब्दाच्या जाती त्याच्या वाक्यातल्या कार्यावरून ठरतात तुम्हाला आम्हाला ठरवायचा अधिकार नाही एक नंबर संदीप भाऊ बरोबर युवराज भाऊ बरोबर विषय का संदीप गँग आपली एक नंबर दादा एक नंबर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मस्त चला पुढे नेतो आता उद्यापासून तर बघा प्रश्न कसे असतात शब्द टिंब टिंब शब्द मराठीमध्ये टिंब टिंब प्रकारचे विकार आहेत क्लासमधल्या पोरांना झालेले नाही या पोरांनो तरी बी सांगतो अजून आपलं हिप टॉपिक व्हायचं आहे उद्या होणार आहे म्हणून मी म्हणतो उद्याचा क्लास कुणीच मिस करायचा नाही सगळ्यांसाठी नम्रतेची विनंती आहे बरं का मित्रांनो उद्याचा क्लास जर मिस केला तर अख्ख्या ह्याच्या काही सुद्धा मेळ बसत नाही कंटिन्यू ही होण्यासाठी उद्याचा तास झालाच पाहिजे उद्याचं लाईव्ह बघायचं काही जरी असलं तरी ठीक आहे राईट आवाज क्लिअर येत नाही तुम्ही टाळ्या नका वाजू संदीप अय मित्रांनो आवाज येतोय का दादा आवाज येतोय का पटकन सांगा असू द्या संदीप भाऊ उत्साहाच्या भरात टाळ्या वाजल्या लैमानावर घेऊ नका आवाज येतोय का काही जण म्हणतात दोन काही जण म्हणतात चार बर ठीक आहे विकार मित्रांनो विकार म्हणजे मित्रांनो शब्दाच्या रूपात होणारा बदल आहे हा बदल मित्रांनो लिंगामुळे बदल होतो हा बदल नीट आहे का वचनामुळे बदल होतो हा बदल विभक्तीमुळे होतो हा बदल काळामुळे होतो हा बदल पुरुषामुळे होतो आणि हा बदल अर्थामुळे होतो अशा पद्धतीने मित्रांनो लिंग वचन विभक्ती काय पुरुष अर्थ अशा 6 प्रकारचे विकार मराठीमध्ये दिसतील लिंग वचन विभक्ती काय पुरुष अर्थ मराठीमध्ये कोणत्याही शब्दात संदीप भाऊ बरोबर आहे ती शब्दाच्या जाती सांगायला लागत तुम्ही 8 जातीतल्या 4 जाती विकारी 8 4 जाती अविकारी बरोबर का नाही लिंग वचन विभक्ती काय पुरुष अर्थ 6 प्रकारचे विकार होतात आणि जर तुम्ही विकारी अविकारी सगळी जण युवराज भाऊ बरोबर विकारी अविकारी मग मी पुढचा प्रश्न सांगतो सांगा मग विकारी अविकारी हा भेदच कुणी केला मग शब्दांच्या जातीमध्ये विकारी आणि अविकारी असा भेद किंवा असं वर्गीकरण कुणी केलं नाही नाही शुभम सर क्लास ऍप्लिकेशन वर आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असते त्याच्यावर बघा की तुम्ही सर ठीक आहे मी पुन्हा एकदा विचारलं की जर विकारी अविकारी हा भेद सांगत असाल तर मी पुन्हा म्हणतो शब्दांच्या जातींचं वर्गीकरण सव्य अव्यय होतं विकारी अविकारी होतं सविभक्त अविभक्त होतं मग विकारी अविकारी हे वर्गीकरण कुणी केलं बरोबर सविभक्त अविभक्त कुणी केलं सव्य अव्यय कुणी केलं कारण जर तुम्ही बऱ्यापैकी बघायला लागलात तर 2016 नंतर
व्याकरणावर प्रश्न विचारत असताना व्याकरण विचारावर सो प्रश्न विचारण्याकडे कल दिसतो. ठीक आहे, राइट मालोजी सर, एक नंबर भाई. आपली गँग आहे मुरुकेश दामलेंनी केलं. विकारी अविकारी असं वर्गीकरण दामलेंचं आहे. ठीक आहे, चला अशा पद्धतीने गँग पुढे नेऊ बघा. अव्यय म्हणजे काय? विकारी शब्द पद, अविकारी शब्द विभक्ती. अव्यय म्हणजे काय? विकारी शब्द पद, अविकारी शब्द विभक्ती. पटकन सांगा, पटकन सांगा. सर मी पुण्यात नलव आहे सर. मी मूळ बार्शीचा आहे, ऍज अ तलाठी म्हणून मी म्हणजे नोकरीला आहे आणि मी सध्या पुण्यामधून क्लास म्हणजे रन करतोय. चला, अव्यय म्हणजे काय? बरोबर बरोबर. हा कृष्णा लगेच कसं 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 बघितलं का? कृष्णाने प्रश्न कसा विचारला? कृष्णा लगेच म्हणतोय सर क्रिया विशेषण विकारी का अविकारी. तर पुन्हा एकदा सांगतो कृष्णा, विशेषण आणि क्रिया विशेषण ह्या शब्दाच्या जाती बरं का लक्षात ठेवा. तुम्ही विशेषण बघितलं तर तुम्ही म्हणताल विकारी जात आहे, पण काही विशेषण अविकारी असतात. तुम्ही म्हणताल क्रिया विशेषण, तुम्ही लगेच म्हणणार काय माहिती का सर क्रिया विशेषण शब्दाचे अविकारी जात आहे. तर पुन्हा नीटनीट काय का कृष्णा भाऊ, जर तुम्ही क्रिया विशेषण म्हणत असताल तर लक्षात ठेवा त्याला तुम्ही संयोग म्हणावं लागेल, आणि जर तुम्ही क्रिया विशेषण अव्यय म्हणत असताल तर त्याला तुम्ही काय म्हणावं लागेल? क्रिया अविकारी म्हणावं लागेल. का? तर तुमच्या माहिती करता सांगतो. इकडे बघा, आता बघा, तुम्ही जर घेतलं की अरे बोधले बोधले बोधले, तुम्ही जर म्हणलात बाबू, बघा बरं का पित्रांनो, अरे बोधले फोड. हा सगळे जण ऐका, कृष्णा सांगायला लागलो की कृष्णा थांब केला का? कृष्णा थांब, दोन मिनिटं दोन दोन मिनिटं कृष्णा. बाबू गोड गातो, बघा बरं का मित्रांनो काय म्हणला तुम्ही माहिती आहे का? बाबू गोड गातो. कृष्णा क्रिया कशाची झाली पटकन सांग. बाबू गोड गातो क्रिया कशाची झाली कृष्णा? गाण्याची. राईट, आणि कशी कसा गातो? तुम्ही म्हणले गोड, मग गोड हा गाण्याच्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणून कृष्णा ते काय आहे? क्रिया विशेषण आहे. आता बघा कृष्णा, बॉबी गोड गाते, नीट बघा तुम्ही. आता बॉबीची क्रिया सुद्धा गाण्याची, आणि मी म्हणलं बॉबी कशी गाते? तुम्ही म्हणलं गोडच गाते. म्हणजे गोड हा शब्द बदलला नाही बरोबर, आणि गाण्याच्या क्रियेबद्दल माहिती सांगितली म्हणून गोड हे क्रिया विशेषण अविकारी झाले. पण कृष्णा आता लक्ष दे कृष्णा, आता जर समज तुला गोड म्हणला नसता आणि मी जर म्हणलं असत बाबू चांगला गातो, बाबू चांगला गातो, आता काय म्हणणार तू? बॉबी चांगली गाते. कसा गातो? चांगला. गाण्याच्याच क्रियेबद्दल माहिती सांगितली म्हणजे चांगला शब्द तुझा क्रिया विशेषण आहे. कशी गाते? चांगली. बदललं सर, मग आता काय म्हणावं लागेल तुला? विकारी आहे सर हे. आणि म्हणून इथं मधला मार्ग असा काढलेला आहे सगळ्यांनी की जी क्रिया विशेषण विकारी असतात त्यांना काय म्हणायचं हे ठरवलं, जी अविकारी असतात त्यांना पण काय म्हणायचं हे ठरवलेलं आहे. आणि मला आता माझ्या प्रश्नाकडे जाऊ दे कृष्णा, तुझ्या प्रश्नाचं तुला उत्तर मिळालेलं आहे. आता हिथं सगळ्या गोष्टी ही करायला लावू नको कृष्णा, मला पटकन पुढे माझ्या विषयाला हात घालू दे फास्ट. आणि मित्रांनो मग आम्ही काय म्हणलं की व्यय ह्या शब्दाचा, व्यय हा शब्द संस्कृत आहे मावली बरोबर का नाही? व्यय सुनील जाधव सर, विशेषण नाही विशेषण नाही, ही क्रिया विशेषण आहे ना भाऊ. बघा व्यय ह्या शब्दाचा अर्थ आहे बदल. मग व्यय होणे म्हणजे बदल होणे. ज्या जातीमध्ये असा बदल होतो त्यांना म्हणणार तुम्ही सव्यय, आणि मग अव्यय बदल होत नाही म्हणजे विकार होत नाही म्हणजे अव्यय म्हणजे अविकारी शब्द. ओकेच, जायचं पुढे. चला राईट सर 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 नीट ऐका ऐका संदीप सर, तुम्ही अर्थशास्त्रात जर व्यय ह्या शब्दाचा अर्थ घेतला तर तुम्ही व्यय ह्या शब्दाचा अर्थ खर्च असा घ्यावा लागेल अर्थशास्त्रात बरोबर का नाही? अर्थशास्त्रात जर तुम्ही व्यय ह्या शब्द घेतला तर त्याला काय घ्यावा लागेल? खर्च हा अर्थ घ्यावा लागेल. माऊली तास चालू लेक्चरमध्ये लेक्चरमध्ये गुरु, तर तुम्हाला काय त्याचा अर्थ घ्यावा लागेल? काय? खर्च. म्हणून तर तुमचा सार्वजनिक जे काय तुमचा अर्थसंकल्प असतो त्या अर्थसंकल्पाला तुम्ही म्हणतात सार्वजनिक. आय म्हणजे येणे आणि व्यय म्हणजे जाणे, आय म्हणजे जमा, व्यय म्हणजे खर्च.
बरोबर पण इथं व्याकरणात जर घेत असाल तर तुम्हाला बुधल हा अर्थ घ्यावा लागणार आहे ओके ठीक आहे चला पुढे आणि अशा पद्धतीने मित्रांनो बघा एखाद्या शब्दावर लिंग असेल वचन असेल विभक्ती इत्यादींचा परिणाम होत असेल तर त्याला टिंब टिंब म्हणतात उपकार विकार होणे अपकार होणे बदल होणे पटकन सांगा पटकन सांगा सांगितलं संदीप भाऊ सांगितलं ओके पुन्हा एकदा सांगतो एखाद्या शब्दावर लिंग वचन विभक्ती इत्यादींचा परिणाम होत असेल तर त्याला टिंब टिंब असं म्हणतात उपकार होणे विकार होणे अपकार होणे बदल होणे राईट आता सांगितलं तुम्ही काय लिंगानुसार बदलतो वचनानुसार बदलतो विभक्तीनुसार बदलतो काळानुसार बदलतो पुरुषानुसार बदलतो अर्थाने बदलतो आणि मग यांचा परिणाम होतो म्हणजे काय होतो बदल होतो बदल होतो म्हणजे काय होतो विकार होतो ठीक आहे आता इथं काय गोंधळ व्हायला लागला माहिती का मित्रांनो इथं बघा नीटनेटकं बदल होणे विकार होणे दोन पर्याय चुकून माझ्याकडनं खुललेले आहेत बरं का चुकून का तर दोघांचा अर्थ एकच आहे ठीक आहे चला पुढे पुढील पैकी चुकीची वाक्य सांगा पुढील पैकी चुकीची वाक्य सांगा शब्दांच्या जाती आठ आहेत शब्दांचे कार्य आठ प्रकारचे आहेत एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो जात बदलली तरी अर्थ बदलत नाही बरोबर संदीप भाऊ बरोबर पुन्हा एकदा सांगतो बघा चुकीची वाक्य ओळखायची आहेत शब्दांच्या जाती आठ आहेत शब्दाची कार्य आठ प्रकारची असतात एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो आणि शब्दाची जात बदलली तरी त्याच्या अर्थात बदल होत नाही पटकन सांगा पटपट पटपट सांगा पटपट पटपट सांगा ओकेच ओकेच बर 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 तेजस भाऊ ठीक आहे बरोबर बरोबर हे पोस्टर तर काय नॉर्मल खेळ आहे काय शब्दांच्या जाती किती हा रोजचा प्रश्न झाला आता तुमचा आठ आहेत का तुम्हीच म्हणलात सर शब्द वाक्यात येतो आठ प्रकारचे काम करतो म्हणजे हे पण बरोबर बरोबर का नाही हा अरे 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 दोनच सेकंद पडून दोनच लगेच घेतो त्याचं लाईफच तेवढे त्याचं लाईफच तेवढे म्हणलं चला ओके आलेलो आहे आलेलो आहे आलेलो आहे ही कार्यक्रम ओके मध्ये आहे कसा की बाबा शब्दाच्या जाती आठ आहेत आहेत शब्दांची कार्य आठ प्रकारचे असतात म्हणून तर आठ राहते एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो नाही असं कसं होईल एकच असू दे चालेल आम्हाला पण एकच कार्य ह्या शब्दाला विरोध आहे का विरोध आहे उद्याच्या लेक्चर मध्ये आताच नाही जात बदलली अर्थ बदलत नाही असं कसं होईल अर्थ बदलणार त्याचा 100% बरोबर हे सगळे ह्या दोन्हीचा पॉईंट कुठं आहे तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये आहे त्याच्यामुळं क आणि ड हे योग्य उत्तर आहे काय जर म्हणतात सर योग्य कस काय योग्य तलाठीला वेतन किती आहे मजा आमचं पैसे संदीप सर मी घेत नाही की सध्या वेतन संदीप सर तलाठी हा महसूल विभागाचा गट तीनचा वर्ग तीनचा कर्मचारी आहे त्याच्यामुळं जो 5200 5220 400 हा जो स्केल आहे त्या पद्धतीने त्याचं पेमेंट असतं स्टार्टिंग पेमेंट सध्याच्या हिशोबाप्रमाणे 32 ते 35 घरात पडत असेल आणि सातवा वेतन आयोग लागल्यामुळं आणखीन थोडंसं पेमेंटमध्ये वाढ वगैरे झालेली असेल ठीक आहे पण आहे नोकरी खूप छान आहे सगळ्या मित्रांसाठी बरं का जे कोण आपले समजा मित्रमैत्रीण कोण असतील तर त्यांना आवर्जून सांगत चला की खूप छान नोकरी आहे नक्की करा ठीक आहे त्याचं कारण परत सांगतो आता आपल्या आपल्या जगात या ठीक आहे राईट 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 सर तुमच्यासाठी गरीबी आम्हाला मिळू द्या की संदीप सर
काय सर बघा गरीब फिरीपच काय खरं असतो माणस सर आपल्या भारतात बघा सर मी काय तलाठ्याची नोकरी केली आहे मी उत्पन्नाचं दाखला दिले तो लोकांना बरं का माझं एकच जगाला मला फक्त चांगलं माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बरं का पोरांनो सगळ्यांसाठी सगळं तुम्ही तर सगळी जर निम्यारी पोलीस आहे ते आपल्यात आता बरं का गरिबी ही फक्त म्हणायला आहे रिअलमध्ये सांगतो आपण पैशाने जगात कोण नाही हो माणसं विचाराने गरीब आहेत पैशाने पिशाने कोण गरीब नाही काय नाही आणि पैसे वाचून कोणाचं आणलेलं नाही ठीक आहे चला या योग्य पर्याय निवडा शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात प्रयत्न करा पोरांनो मी उत्तर देऊन जातो हा आपला उद्याच्या टॉपिकचा विषय बरोबर का नाही ए किरण सर ऐका नाही मित्रांनो शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात उत्तर द्या मित्रांनो उद्याच्या क्लासमध्ये त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका शब्द जसाच्या तसा वाक्यात वापरता येतोच अशातला भाग नाही बऱ्याचदा शब्द वाक्यात वापरत असताना त्याचं रूप बदलावं लागतं आणि हे जर शब्द जसाच तसा आला का पोरांनो म्हणजे उदाहरणार्थ आपण जर एखादं उदाहरण घेतलं आपण समजा इथं घेऊ काय बाबू बॉबी दिवस गुलाब दे आता मला सांगा सगळ्याच्या सगळे मूळ शब्द आहेत का ना मित्रांनो सगळ्याच्या सगळे मूळ शब्द आहेत पण वाक्याला अर्थ लागलाय का चेक करा बाबू बॉबी दिवस गुलाब दे सर बाबू मूळ शब्द बॉबी मूळ शब्द दिवस मूळ शब्द गुलाब मूळ शब्द दे मूळ शब्द अर्थ लागलेला नाही मग तुम्ही काय केलं माहितीये का मित्रांनो हे सगळे मूळ शब्द एका लाईनीत ठेवले म्हणजे व्याकरणामध्ये मूळ शब्दाला प्रकृती असं म्हणतात ही सगळी प्रकृती तुम्ही ह्या बाबूला ने प्रत्यय लावला आणि शब्द तयार केला मित्रांनो काय बाबूने बॉबीला दिवसा गुलाब दिला आता बघा तुम्ही मूळ शब्दाला प्रत्यय लावून आता वाक्य तयार झालं ना आता मित्रांनो शब्द वाक्यात वापरला असता त्याला पद असे म्हणतात म्हणजेच तुम्ही बाबू ह्या शब्दाला म्हणजे प्रकृतीला ने हा प्रत्यय लावून त्याचं रूप बदललं ना याला व्याकरणात विकृती असं म्हणायचं आहे आणि म्हणून आपण म्हणलं शब्द म्हणजेच प्रकृती असते तर पद म्हणजे विकृती असते म्हणजे अविधान काय म्हणतंय बदललेलं रूप विकृती बरोबर राईट 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 ओकेच हा प्रकृतीला प्रत्यय लागून जे एस ब अ आणि ब दोन्ही बरोबर पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे बरोबर प्रकृतीला प्रत्यय लागून जे एस अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहेत ठीक आहे चला सोहा प्रश्न घेऊ मी पुन्हा सांगतो बरं का मित्रांनो जर कसं असतंय एखादा प्रश्न माझ्याकडनं सांगत असताना एखादा शब्द माझ्याकडनं मागं पुढे झाला मे बी काय सर्वस्व आहे परिपूर्ण आहे अशातला नाही तर सांभाळून घेत चला नजर चुकीने एखादा प्रश्न माझ्याकडनं मागं पुढे होऊ शकत असतो लगेचच त्याच्या इश्यू करू नका माझ्या चुका मला समजावून सांगितल्या तर नक्की मी आणखीन परिपूर्ण म्हणजे मी हे करायचा सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन ठीक आहे त्याच्यामुळे जर होत असेल तर मला नक्की सांगत जावा ठीक आहे अविकारी शब्द म्हणजे काय अव्ययांना अविकारी शब्द असं म्हणतात नाम सर्वनाम विशेषण क्रियापद असलेले शब्द वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द विकृती असलेले शब्द राम काय डिलीट केले काय माहिती सुनील जाधव सर म्हणतात एक नंबर असू शकते बघा सगळेजण गुटू म्हणतात एक सारिकाताई म्हणते एक चला 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 शुभम भाऊ म्हणते एक सविताताई म्हणते एक गुटू भाऊ एक बरोबर बरोबर चार्जिंग संपत आली चार प्रश्नापुरती तरी चार्जिंग राहावी गड्या चार्जिंग संपत आली चार चार प्रश्नापुरती तरी राहावी गड्या अविकारी याचा अर्थ मित्रांनो उघड अव्यय अव्यय ज्यांच्यात बदल होत नाही तो अव्यय म्हणजेच विकार होत नाही तो अव्यय नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे तर विकारी झालं शब्दात रूप बदलतं म्हणजे विकार होतं विकृती होती म्हणजेच विकार होतोय एक नंबर पर्याय योग्य आहे चला आपण 17व्या प्रश्नाकडे जाऊ चार प्रश्नापुरती चार्जिंग राहील बरं का सूर्य या शब्दात समानार्थी शब्द वापरून बनवलेली अचूक वाक्य कोणते
सूर्य या शब्दास समानार्थी शब्द वापरून बनवलेली अचूक वाक्य कोणती? सविताचे घर आकाशी आहे, तो पहा मित्र घरावर आला, अरे रवी आज इकडे कुठे, आज आदित्य उशिरा आला। मी चारी पर्याय दिसाव म्हणून इथे ठेवतो। तुम्हाला प्रश्न विचारताना त्यांनी विचारलेला आहे, सूर्य या शब्दाचा अर्थ वापरून चार वाक्य तयार केलेली आहेत। बघा 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 17 म्हणजे सूर्य ते समानार्थी शब्द पाच पाहिजेत म्हणते ना ते, बरोबर का नाही? सर तुम्ही कशा कशाची तयारी करून घेतात? संदीप सर आपल्याकडे आपण काय केले माहिती आहे का, आपल्याकडे एमपीएससी ज्याला तुम्ही राज्य सेवा म्हणतात, पीएसआय एसटी एसओ ज्याला तुम्ही गट ब मुख्य म्हणतात, गट क मुख्य म्हणतात, त्याचं पूर्ण मराठी मी घेतो। त्याच पद्धतीने पोलीस भरती तलाटी सगळे सरळ सेवा, जिथं जिथं महाराष्ट्रात मराठी व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणासाठी प्रदीप बोधले हे नाव आहे। ठीक आहे, चालू करूया। बघा मित्रांनो, सूर्याचे समानार्थी शब्द आदित्य मित्र रवी भास्कर भानू सविता झालंय, बरोबर का नाही? काय म्हणलं पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आदित्य मित्र रवी भास्कर भानू सविता, बरोबर का नाही? दिवसाला शब्द काय सांगितले होते माऊली, दिवसाला दिन दिवस वार वासर अहन, सगळ्याचा अर्थ दिवस होता। मग ह्या दिवसाचा करणारा म्हणून दिन कर दिवा कर, बरोबर का नाही? आणि पहाट म्हणजे प्रभा, मग तो सूर्यामुळेच आहे ना, म्हणजे ती करणारा प्रभा कर, बरोबर? दिन कर दिवा कर प्रभा कर, दिन म्हणी दिवसाचा म्हणी, सगळ्याचा अर्थ सूर्य सांगितला। फिरसे सांगतो, आदित्य मित्र रवी भास्कर भानु सविता, सगळ्याचा अर्थ सूर्य। पुन्हा सांगतो सगळ्यांच्या लक्षात राहावं म्हणून पुन्हा एकदा, आदित्य मित्र रवी भास्कर भानू सविता, दिनकर दिवाकर प्रभाकर दिनमणी, सगळ्याचा अर्थ सूर्य। आणि पुन्हा सांगितलं याचे किरण म्हणजे अंश ना, अंश, बरोबर ना? मी म्हणतो ती काय कर रश्मी अंश मयुख, सगळ्याचा अर्थ किरण आहे। कर रश्मी अंश मयुख, सगळ्याचा अर्थ किरण आहे। आणि मग ज्याचे अंश कसे चंड म्हणजे प्रखर आहे म्हणून चंडांशु, चंडांशु म्हणजे सुद्धा सूर्य। अंदाज हो, मग योग्य उत्तर आहे अ ब क ड अचूक म्हणजे बरोबर, पर्याय क्रमांक 4 हे याच योग्य उत्तर आहे। क्षमा मही रसा क्षिती म्हणजे पृथ्वी मावली, अवनी म्हणजे पृथ्वी, मेदिनी म्हणजे पृथ्वी। चला, कनिक तिमने 18 नंबर कनिक तिमने या श्लोक प्रचाराचा पुढील पैकी योग्य अर्थ निवडा। यस, आणि तेजस भाऊ मित्र हा शब्द आला वाक्यात वापरून, बरोबर ना? मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, अलंकार बिंदास्त सांगायचा, कोणता? अश्लेष, त्यात मी कोणता? अभंग श्लेष। चल, योग्य उत्तर, योग्य उत्तर कनिक तिमने, कनिक तिमने म्हणजे काय हो? पीठ मळणे है, पीठ भिजत ठेवणे नाही, नाही निबार धुतलाय, बरोबर का ना? टायरात घालून धुतला त्याला, कनिक तिमने निबार मारणे, झपकिवणे, कनिक तिमने म्हणजे मारपीट करणे, आचार्याने पोळा करणे नसतंय। ठीक आहे, 19वा, चला 8 मधले 8, कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता? बघा, कधीही जिंकला न जाणारा, सांगा सांगा शीतलताई बाबासाहेब स्वातीताई मालोजी भाऊ संदीप भाऊ प्रमोद दादा सविताताई सगळेजण सांगा, कधीही जिंकला न जाणारा। इथं आपलं बऱ्यापैकी सगळ्यांच, अरे वा गडसिंग ताई आल्या का, बर याच्यात काय काय काय, आपण इथं बऱ्यापैकी चुकलेलो असतो बर का? आपल्याकडनं काय होतं माहित का? इथं नीट बघा, आपण शब्द वापरताना चुकतो। ओके, बघा मित्रांनो काय म्हणतंय ते, जीत अजित जगज्जेता अपराजित, जीत अजित जगज्जेता अपराजित। बघा बघा बघा, बरोबर, अजित याचा अर्थ आहे मित्रांनो, नीट बघा मित्रांनो, जीत आणि अजित, जीत म्हणजे जिंकलेला, जिंकलेला म्हणजे आपण काय म्हणायचं माहिती आहे का? हो का, हे शामराव आहेत,
बरं का इथे लिहि तुम्ही हे श्यामराव आणि हे रामराव बरं का लक्षात ठेवा दोघात जर तुंबळ युद्ध झालं आणि समजा श्यामराव हरले याचा अर्थ श्यामरावांना रामरावाने जिंकलं मग श्यामराव हे जीत असतात जो जिंकला गेला आहे तो जीत आणि ज्याला कधीच जिंकलं जाऊ शकत नाही तो अजित म्हणून आई वडिलांनी आपलं नाव ठेवलेलं असतं अजित आपण त्याचं करून टाकतो जित्या जित्या जितचा अर्थ कळू दे की तुला घ्या अर्थहीन वर्ण समूहाला टिंब टिंब म्हणतात पद म्हणतात प्रत्यय म्हणतात उपसर्ग म्हणतात उपपद म्हणतात पटकन पुन्हा सांगतो अर्थहीन वर्ण समूहाला टिंब टिंब असं म्हणतात पद म्हणतात प्रत्यय म्हणतात उपसर्ग म्हणतात उपपद म्हणतात फास्ट सांगा पटकन सांगा अर्थहीन वर्ण समूहाला टिंब टिंब म्हणतात पद म्हणतात प्रत्यय म्हणतात उपसर्ग म्हणतात उपपद म्हणतात आपल्याकडे वर्ण समूह दोन प्रकारचे मावले बरोबर आपल्याकडे वर्ण समूह दोन प्रकारचे असतात एक वर्ण समूह जो ज्याला अर्थ आहे म्हणजे तो अर्थवान असतो आणि एक वर्ण समूह ज्याला अर्थच नसतो म्हणजे तो अर्थहीन असतो मित्रांनो जर दोन वर्ण एकत्र येत असतील बरोबर म्हणजे दोन अक्षर एकत्र असतील क्रमाने आलेली असतील त्याला अर्थ लागलेला असेल तर तो अर्थवान वर्ण समूह हा आपल्यासाठी काय असतो राईट शब्द असतो आणि जर अर्थहीन असेल वर्ण समूह तर त्यालाच तुम्ही म्हणत असतात प्रत्यय म्हणून प्रश्नपत्रिकेचं पहिलं वाक्य असतं किंवा प्रश्नाचं प्रत्यय संदर्भात योग्य विधान तपासा प्रत्ययांना अर्थ नसतो मित्रांनो उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो बरं का उपसर्गांना प्रत्ययांना नसतो आणि दोघांचाही वाक्यात स्वतंत्र वापर होत नाही अशा पद्धतीनं आजच्या प्रश्नमंजुषेतलं विसावा प्रश्न आपला संपलेला आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो लेक्चर आवडलं असेल नक्की लाईक करत चला तुमचं काही असू द्या कमेंट बिनधास्त करत चला ठीक आहे काय तुमची शंका कुशंका काय अडचण असेल एखादा प्रश्न मला आता नाही आला मी नक्की त्याचं बघून उत्तर देईन करीन बरोबर का नाही ठीक आहे तर भेटू उद्या दुपारी 3 वाजता ॲप्लिकेशनवर लाईव्हला आपल्या आपल्या क्लासमध्ये तोपर्यंत इथंच थांबू सगळ्यांना मनापासून शुभरात्री झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करू आणि उद्या नक्की भेटू तोपर्यंत धन्यवाद